तर आज आपण बनवणार आहोत गाजराची कोशिंबीर। तर त्याच्यासाठी सुरुवातीला मी दोन गाजर घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत। पहिल्यांदा आपण गाजराची वरची साल काढून घ्यायची आणि नंतर किसून घ्यायचे गाजर। असं पाठीमागचा आणि पुढचा भाग थोडासा खराब असतो, तो काढून घ्यायचा आहे सुरुवातीला। नंतर हे वरून ती खराब झालेली साल असती ती काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे काढून झालेली आहे साल ह्याची गाजराची। आणि कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे आणि मिरच्यांचे तुकडे बारीक करून घेतलेले। तर आपण गाजरं किसून घेणार आहे। एक ताट घेतलेले आणि त्या ताटात आपण ही दोन्ही गाजरं किसून घेणार आहे। अशा प्रकारे किसून मोठा मोठा असा किस किसून घ्यायचा आहे। नंतर एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यात आपण हे गाजराचा किस किसून घेतलेला काढून घेतलेला आहे। नंतर त्याच्यात आता अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची। चवीनुसार मीठ टाकायचंय। हिरव्या मिरचीचे तुकडे पण घालून घ्यायचे आणि कोथिंबीर घालून घ्यायची। एक ते 1.5 चमचा कोथिंबीर घातलेली आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे तो पण घालून घेतलाय। गॅसवर कढई ठेवली, पण ह्या कोशिंबिरीला फोडणी देणार आहे, त्याच्यासाठी मी गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे। आणि त्याच्यात एक थोडंसं तेल टाकायचं 1 चमच्यावर। अर्धा चमचा मोहरी घालायची, 1/2 चमचा जिरे घालायचे, 1/2 चमचा तीळ घालून घ्यायचे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं पण घालून घ्यायचे। आणि ही फोडणी आपण ह्या कोशिंबिरीत घालून घेणार आहे आणि वरून 1/2 लिंबू पिळून घ्यायचे। वरून आंबट गोड तिखट अशी ही कोशिंबीर खूप छान लागते, तर करून पहा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।